नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? तर हा माझा पहिलाच इंट्रोडक्शन ब्लॉग आहे आणि पहिलीच सुरुवात आहे, पहिलीच वेळ आहे असं काहीतरी वेगळं शूट करायची. आणि खरं सांगायला गेलं तर याबद्दल काही माहिती नाही आहे एवढं, की फक्त यूट्यूब स्टार्ट करायचं आहे हेच डोक्यात आहे आणि काहीतरी वेगळं चालू करूया. तुम्ही जर माझ्या इंस्टाग्रामवर जर फॉलोअर्स असाल तर तुम्हाला माहिती असेल की मला कुकिंग करायला खूप आवडतं, मला क्राफ्टिंग करायला खूप आवडतं, मला बेकिंग म्हणजेच मी केक वगैरे पण बनवते. पण नेदरलँडमध्ये आल्यापासून मी सगळं हे स्टॉप झालेलं आहे, फक्त कुकिंगकडं लक्ष देते, कुकिंग नवीन नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करते आणि खूप आवडतं आहे मला कुकिंग करायला. आणि ही जी गोष्ट आहे ती मला तुमच्याबरोबर पण शेअर करायची आहे आणि नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायचा माझा प्रयत्न असेल ह्या व्हिडिओंमार्फत. माझं जे यूट्यूब चॅनल आहे वर्ल्ड ऑफ जोई, तर हे यूट्यूब चॅनल मी आता ओपन केलं आहे आणि ते त्यावर मी सगळे माझे जे डेली रुटीनचे व्हिडिओ असतील किंवा ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ असतील, कुकिंगचे, क्राफ्टिंगचे, जे काही मला जमतं त्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोचवायला नक्कीच आवडेल आणि मला ते करायचं आहे. तर कुठून तरी सुरुवात करायची होती, खूप दिवसापासूनचा प्रयत्न होता की कसं स्टार्ट करायचं, काय करायचं, काही गोष्टींची माहिती नाही आहे. आय नो यूट्यूबवर सगळं काही बघायला भेटतं, यूट्यूबकडून सगळं माहिती पण भेटते की कसं करा तुम्ही स्टार्ट, पण जे पर्सनली कोणी जे सांगतं ना ते लवकर डोक्यात घुसतं. मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये की कसं काय मी वेगळं काही गोष्टी किंवा काय काय गोष्टी मी कंटेंट ज्या असतात ते कसे नवनवीन कंटेंट मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल किंवा काय गोष्टी मी करायला पाहिजे ह्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, मला नक्कीच आवडेल. आणि वेगळं काहीतरी तुमच्यापर्यंत घेऊन ये. तर आता मी नेदरलँडमध्ये राहते. मी तशी खरं सांगायला गेलं तर मी पूर्ण सांगते की मी इंडियामधली महाराष्ट्रामधलं नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी या गावची आहे आणि मी आता युरोपमध्ये नेदरलँड या कंट्रीमध्ये राहते. आणि खूप छान वाटतं आहे मला, येऊन साधारण 5 महिने झाले. नवीन कंट्री, नवीन लोक, या गोष्टी खूप भारी वाटतं आहे. इथं येऊन थोडंसं सुरुवातीला झालं की कळत नव्हतं, आपले लोक सोडून मी इथं आले आणि करमत पण नव्हतं. तर म्हटलं आपले जे लोक आहेत, जे आपले व्यूवर्स आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू आणि ते एकत्र करू आणि त्यांच्याबरोबर आपली ही यूट्यूब जर्नी ती स्टार्ट करू. तर हाच माझा मोटो आहे आणि मी हेच इथूनच सुरुवात करते. तर मला तुम्हाला नेदरलँडची जी कंट्री आहे किंवा इतर कंट्र्यांमध्ये जिथं जिथं मी जाईल तर जेवढं मला पॉसिबल होईल तेवढ्या ठिकाणी मी जाईल आणि ज्या ज्या गोष्टी मला नवीन आहे किंवा माझा जो अनुभव आहे तो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आता मी अवीला घ्यायला जाणार आहे. तर अवीचं जे स्कूल आहे, कारण सुरुवातीचा व्हिडिओ हा छोटा असायला पाहिजे असं मला तरी वाटतं, आता अवीला घ्यायला जाते. तर तो जो प्रवास आहे तो मला तुमच्याबरोबर शेअर करायचा. इथल्या ज्या बसेस असतात किंवा ज्या ज्या गोष्टी बसेसमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील नवीन आहे, जे आपल्याला भारतामधल्या ज्या बसेस आहे आणि इथल्या बसेसचं मी कम्पॅरिझन करत नाही आहे, पण हो इथं जी गोष्ट मला नवीन वाटली ती मला तुमच्यापर्यंत पोचवायची. आणि नवीन गोष्ट आहे ही कोणाला बघायला नाही आवडत, तर मग हेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला आता मी पटकन आवरते आणि आपण लगेच अवीला घ्यायला जाऊया. अवीचं जे स्कूल आहे मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण त्याला परमिशन लागते ज्यावेळेस आपण मध्ये जातो आणि तिथं लोकांची परमिशन घ्यावी लागते. पण शक्यतो आता लगेचच्या लगेच आपण मध्ये सगळं शूट करू शकत नाही, तर मी फक्त बाहेरचं तुम्हाला दाखवू शकते आणि लगेचच आपण बसमध्ये अवीला घेऊन येऊया. तर चला हा प्रवास इथून सुरुवात करू. तर आता माझी बस आली, मी आता पटकन बसमध्ये चढते आणि मधून बस ही कशी दिसते हे पण तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला येल्लो आणि ब्लॅक असा बॉक्स दिसतो आणि ते एक येल्लो कलरचं बटन दिसतं आहे. तर आपला जो स्टॉप आला तर हे येल्लो कलरचं बटन दाबायचं आणि पुढे जो येल्लो आणि ब्लॅकवाला जो बॉक्स दिसतो आहे तर आपला स्टॉप आल्यानंतर तिथे एक कार्ड जे असतं आपल्याकडं तर ते स्वाईप करा तिथं. तर अवीला जस्ट मी आता घेतलं आणि आता आम्ही घरी निघालो आहे. तर ती खूप खुश आहे आज, कारण आज बड्डे पार्टी होती स्कूलमध्ये आणि तिने खूप एन्जॉय केलं आणि तिला गिफ्ट पण मिळालं. तर आता आम्ही घरी निघतो आणि नंतर बोलते. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. तर आम्ही आधीच बोललेली आहे तर नक्कीच मी आता ब्लॉग इथे सेंड करते. तर आता मी पण बोलले तसे. हा तू पण बोलली ना. मला पण बोलता पण आलं. हो तू पण छान छान बोलली. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.